उसाचे पैसे मिळवून देणारे भाई मोहन गुंड यांचा चिंचोली माळी भव्य नागरी सत्कार. मराठवाड्यातील सुपर फास्ट घडामोडी दररोज पाहण्यासाठी युट्यूब वर S7 न्यूज केज असे टाइप करा व याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबा. आणि बातमी पाहूयात शेतकऱ्यांच्या तारणहाराची. सन 2017-18 या वर्षातील तमाम मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड कडील जवळपास 1,044 शेतकऱ्यांचे थकीत रक्कम 9,71,00,000 रुपये एवढी रक्कम शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी वेगवेगळी आंदोलने करून त्यांच्या अथक प्रयत्नाने सर्व पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला म्हणून चिंचोली माळी येथील परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी सकाळी 10 वाजता संत नामदेव महाराज मंदिराच्या सभागृहात भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना म्हणाले, साखर कारखानदार शेतकऱ्यांना लुटत आहेत, शेतकरी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही, मी शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुमच्या सोबत आहे, ऊस उत्पादकावर अन्याय होऊ देणार नाही असे भाई मोहन गुंड यांनी मत व्यक्त केले. या आंदोलनात चिंचोली माळीतील सुंदर नकाते, अनंत गलांडे, महेंद्र राऊत, सुधाकर गायकवाड, प्रमोद राऊत शेतकऱ्यांसह पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम बापू गलांडे व आभार प्रदर्शन बाळासाहेब दादा देशमुख यांनी केले.